अब बात करेंगे महाराष्ट्र के अहमदनगर जिले के अंतर्गत आने वाले शिरडी साईं बाबा संस्थान की, जिसके अध्यक्ष पद पर विधायक आशुतोष काले की नियुक्ति हुई है, जिसके बाद उनके समर्थकों में खुशी का माहौल है, जिसकी खुशी में पूरे कोपरगांव तहसील में जश्न मनाया जा रहा है। और इसी कड़ी में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने आतिशबाजी और पटाखे फोड़कर खुशियां मनाई। इस दौरान शहर के छत्रपति शिवाजी महाराज स्मारक पर फूल चढ़ाकर सभी ने अभिवादन किया। ढोल नगाड़े की धुन पर विधायक आशुतोष काले के समर्थक नाचते और झूमते नजर आए। आमदार आशुतोष दादा काले यांचे अभिनंदन करतो। आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने, समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने दादांचे अभिनंदन करतो। त्यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। व शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आभार मानतो का त्यांनी दादांचे गुण बघून दादांना ही अध्यक्षपदाची जी संधी दिली त्याबद्दल पवार साहेबांचे आभार। कारण की दादांचं काम इतकं चांगलं आहे का ते पवार साहेबांनी हरलं। मागील वर्षी पवार साहेबांनी दादांना राय शिक्षण संस्थेचं उत्तर विभागाचं अध्यक्षपद दिलं, यावर्षी दादांना शिर्डी संस्थेचं अध्यक्षपद दिलं। दादांचे काम करण्याची पद्धत बघून आणि भविष्यात मी आशा करतो का 2022 यापेक्षाही चांगली गुड न्यूज येऊन हॅट्रिक हो, दादांना मंत्रिपदही भेटो, दादांचं काम इतकं छान चालू आहे। साईबाबा ट्रस्ट शिर्डीची नियुक्ती ही आमदार आशुतोष दादा काळेंची 2-3 महिन्यापूर्वी झाली होती, पण काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे ती लेट झाली आणि आज संध्याकाळी या कोपरगाव शहराचे आमदार आशुतोष दादा काळे यांची अध्यक्षपदी निवड झाली। त्यामुळे कोपरगाव शहर शहराच्या नागरिकांच्या वतीने व कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी महाराष्ट्राचे जाणते राजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी या कोपरगाव तालुक्याला जो न्याय दिला आणि आशुतोष दादासारखा हुतकुरू माणूस माणसाला त्यांनी अध्यक्षपद दिलं, यामुळे आता कोपरगाव शहराचे वैभवात भर पडणार आहे व या कोपरगाव शहरामध्ये जे काही कामं असतील ते संस्थांच्या मार्फत होतील अशी आशा आपल्याला, म्हणजे असे होतील। त्यामुळं मी पुन्हा एकदा साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो की जे काही झालेले, म्हणजे दादांची जी निवड झालेली आहे बा, त्या निवडीचं सार्थ व्हावं आणि कोपरगाव शहराला जो न्याय दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी पवार साहेबांची